नमस्कार. घरकुल परिवार संस्था नाशिक. मी विद्या फडके बोलते आहे. घरकुल परिवार संस्था ही मुख्यतः प्रौढ मानसिक अपंग विद्यार्थिनींच्या विकासासाठी आणि पुनर्वसनासाठी 1 नोव्हेंबर 2006 पासून आम्ही काम करत आहोत. ही मुख्यतः निवासी संस्था आहे. महाराष्ट्रातून सर्व ठिकाणून इथे मुली आलेली आहेत आणि पुणे, मुंबई, गडचिरोली, लातूर, जबलपूर सगळीकडून विद्यार्थिनी आलेली आहे. इथे मुख्यतः 15 ते 65 या वयोगटातल्या सर्व मुली आहेत. आणि घरकुल मुख्यतः सुरू झालं ते अशामुळे की जे वयस्क झालेले पालक आहेत त्या पालकांची ही खूप मोठी समस्या असते की त्यांच्यानंतर ह्या अशा त्यांच्या मुलींना कोण सांभाळणार. आणि पालकांची ही समस्या सोडवण्यासाठी उभं राहिलं घरकुल. आज घरकुलला 12 वर्ष झाली आम्ही काम करतो आहे. घरकुलला सरकार मान्यता आहे, रिकग्नाइज संस्था आहे. घरकुलला 80G आहे, परंतु सरकारी अनुदान मात्र 1 नव्या पैशाचं नाही आणि पूर्णतः समाजाच्या सहयोगावर घरकुल ही संस्था चालू आहे. मुख्यतः या मुलींना त्यांच्या स्वतःच्या घरानंतर दुसरं घर द्यायचं आणि हे एक आमच्यासमोर ध्येय आहे. आणि त्यांचं पुनर्वसन म्हणजे एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, की त्यांच्या दोन हातांना काम देणं. समाजामध्ये हा एक खूप मोठा गैरसमज आहे की अशा ज्या काही मतिमंद मुली किंवा मुलं असतात ते वेडे आहेत, तर असं अजिबात नाही. ह्या मुलांच्यामध्ये सुद्धा अनेक चांगल्या क्वालिटीज आहेत, गुण आहेत आणि की ते चांगल्या प्रकारे काही काम करू शकतात. आज आपण इथे घरकुलमध्ये या सगळ्या मुलींना व्यवसाय प्रशिक्षण देतो आणि त्यांच्या दोन हातांना काम देऊन जास्तीत जास्त त्यांना कामाची संधी आपण उपलब्ध करून देतो. घरकुलचं वैशिष्ट्य म्हणजे असं की घरकुल फक्त मुलींसाठी काम करतं. मुलं आणि मुली एकत्रित असलेल्या अशा अनेक संस्था आज महाराष्ट्रामध्ये आहेत, परंतु फक्त मुलींसाठी काम करणारी ही घरकुल ही उत्तर महाराष्ट्रातली पहिली आणि एकमेव संस्था आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आमच्याकडे जो काही सगळा स्टाफ आहे तोही सगळा महिला कर्मचारी वर्ग आहे. म्हणजे शिक्षक, क्लार्क, ड्रायव्हर, माळी, सिक्युरिटी हे ह्या सगळ्या महिला आहेत. आणि हे खरं तर घरकुलचं वैशिष्ट्य आहे. या मुलींनासुद्धा सन्मानाची वागणूक मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण सर्वसामान्य लोक जे सगळ्या आपल्या जीवनामध्ये आनंद घेतो ते सर्व आनंद ह्या मुलींनाही मिळाले पाहिजेत असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून डान्स थेरपी, म्युझिक थेरपी, योगा थेरपी, एरोबिक सहलीचं आयोजन अशा तऱ्हेचे सर्व कार्यक्रम आणि थेरपीज आपण ह्या मुलींना देतो आणि त्यांना सर्व प्रकारचा हा आनंद त्यांच्या जीवनात निर्माण व्हावा, त्या सुखी राव्यात हे आमचं स्वप्न आहे. सध्या घरकुलचा एक नवीन प्रकल्प आम्ही आत्ताच घरकुलमध्ये 47 विद्यार्थिनी आहेत आणि त्यांच्यासाठी 25 महिला कार्यरत आहेत. परंतु पालकांची गरज लक्षात घेऊन घरकुलने आणखीन एका नवीन प्रकल्पाला सुरुवात केली आहे. अजून 50 मुलींच्यासाठी आम्ही नवीन इमारत बांधतो आहोत आणि 3 मजली इमारत आहे आणि तिथे अशा 50 मुलींच्यासाठी अतिशय चांगली अशी सोय होणार आहे. आणि हा मोठा प्रोजेक्ट, ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे, 3.5 कोटीचा प्रकल्प आहे. परंतु आजपर्यंत ज्या प्रकारे आम्हाला मदत मिळत गेली त्याच प्रकारे आमच्या ह्या नवीन प्रकल्पासाठी सुद्धा मदत मिळेल याची खात्री आहे, असा विश्वास आहे. कारण ज्या परमेश्वरांनी या अशा मुलींना जन्माला घातलं आहे तोच परमेश्वर नक्की विविध रूपामध्ये आमच्या मदतीला येत आहे. आणि ह्या मुलींचंही भविष्य चांगलं घडावं हीच आमची इच्छा आहे. आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणणं महत्त्वाचं आहे आणि त्यांनासुद्धा सन्मानाची वागणूक समाजामध्ये मिळाली पाहिजे हीच आमची एक समाजाकडून अपेक्षा आहे. आणि आणखीन घरकुलला काम करायचं आहे ते म्हणजे अशी जी बाळं जन्माला आली आहेत त्यांच्यासाठी आपण काम करतो आहोत, परंतु प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. अशी बाळं जन्मालाच येणार नाही अशासाठी काहीतरी आपण करणं आवश्यक आहे. म्हणून अशा दृष्टीनं काही अवेअरनेस प्रोग्रॅम करण्याचा घरकुलचा पुढच्या 1-2 वर्षामध्ये मानस आणि संकल्प आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. आणि आजपर्यंत जी काही घरकुलची वाटचाल झाली ती पूर्णतः समाजाच्या सहयोगावर झाली आणि
समाजामध्ये खरोखरीच असे खूप चांगले दाते आहेत की जे चांगल्या कामाची पारख करतात आणि त्याच्यामागे उभे राहतात. आजपर्यंत तर मी देव पाहिला नाही आणि पाहिला मी येईल आणि माहिती नाही, परंतु देवाच्या रूपामध्ये चांगली माणसं आजपर्यंत घरकुलच्या पाठीशी खूप उभी राहिली आणि ह्या निमित्ताने जे जे आज घरकुलच्या पाठीशी उभे राहिले, ज्यांचं सहयोग सहकार्य मिळालं, त्या सगळ्यांना मी मनापासून कृतज्ञतेचा नमस्कार करते. धन्यवाद.